आपले स्वागत आणि धन्यवाद तुम्ही आला तिथे. आपण संस्थेमध्ये बहादरपूरला गेल्या 22 वर्षापासून एक सस्टेनेबल काय आपल्याला करता येईल ॲक्टिव्हिटी, जेणेकरून कोणावरही निर्भर न राहता महिलांना आपल्या पायावर उभं राहता येईल. आतापर्यंत आपण अनेक प्रयोग केले, म्हणजे अनेक प्रकारचे उद्योग केलेत. ही कामं करताना आपण सरकारचा कोणताही निधी घेतला नाही. त्याचं कारण असं होतं की आपल्याला म्हणजे नंबर गेम, टाईम गेम याच्यावर नाही. आपल्याला बघायचं होतं की अपयश काय असतात, नेमके मानसिकता कशी असते, वर्क कल्चर काय असतं, ह्या गोष्टीचा आपल्याला तटस्थपणे अभ्यास करता यावा म्हणून आपण काय स्थानिक लोकांच्या मदतीने असं आपण किंवा कर्ज उपलब्ध करून आपण कामं केली. आणि ह्यामध्ये म्हणजे बचत गट त्यांनी केलेले उद्योग म्हणजे काय याचं आपण विश्लेषण करत आलो. उद्योग करायला काय काय मर्यादा येतात बचत गटांना हेही विश्लेषण आपण केलो. आपण शेकडो टनांमध्ये प्रोडक्शन वाढवलं ते शक्य आहे का सगळ्यांना तेही विश्लेषण केलं. 1000-2000 बायकांसाठी उद्योग सुरू करणं शक्य होतं, मात्र हे सगळीकडे सगळ्यांना शक्य होईल का, ते रेप्लिकेबल होईल का, म्हणजे आपल्याकडे जे झालंय आता बहादरपूरच्या 100 महिला मार्केटिंग करतात तर हे सगळीकडे शक्य नाही. म्हणजे हे स्थल काल व्यक्ती सापेक्ष आहेत. आपल्याला कोणतीही महिला भारतातली ती घरात जरी असली तरी तिच्यासाठी एक सोल्युशनची आपल्याला शोध होता आणि तो सतत म्हणजे एकदम संत गतीने म्हणा आपण सौम्य रीतीने आपण तो शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो. यामध्ये खूप शोध घ्या आपण तर एक लक्षात आलं आपल्याला की हे सगळं आपल्या स्वयंपाकघरातच महिलांना जी भूमिका मिळालेली आहे स्वयंपाकघराची तेच घर महिलांना स्वावलंबी करू शकतं असं आमच्या लक्षात आलं. आणि त्या योजनेला आपण नाव दिलंय मिर्च मसाला योजना. मिर्च मसालेमध्ये आता हे कसं काय आलं, आपण स्वतः एक इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू केली, त्यामध्ये आपण 150-200 टनापर्यंत वस्तूंचं मिरची पावडर, धने पावडर, हळद, लोणची हे सगळं आपण निर्माण करत आलो. मग यामध्ये एक लक्षात आलं की कंपनीमधला जो माल असतो तो आपण प्रॉफिट घेतो आणि नंतर आपण विक्रीला पाठवतो. बरं, आपण डायरेक्टली कंपनी गिरायकापर्यंत जात नाही, म्हणून ते सुपर स्टॉकिस्ट असतात, स्टॉकिस्ट, डीलर, होलसेलर, रिटेलर ह्या माध्यमातून तो गिरायकापर्यंत जातो. मग याच्यामध्ये 35-50% हा वस्तूची किंमत ही वाढत असते. अर्थात ती बरोबर आहे कारण की प्रत्येक जण तो माल ठोकाने घेतो, इन्व्हेस्ट करतो, माल स्टोअर करतो. मात्र आपण असं घेतलं की बाबा ही यातला हा जो मार्जिन आहे म्हणजे स्टॉकिस्ट आपण महिलांना करायचं, डीलर महिला म्हणजे महिला बचत गटांना करायचं, डीलर महिला बचत गटांना करायचं आणि ग्राहकाला होलसेलर आणि रिटेलरमधला जो मार्जिन असतो तो आपण त्याला ग्राहकाला द्यायचा. बरं, आत्ता जर आपण असं ग्राहकाला उदाहरणार्थ बेळगी मिरची, आता मिरचीचे अनेक प्रकार असतात, बेळगी सर्वात महाग बेळगी मिरची 300 रुपये किलो आहे. आपण 350 रुपये किलो नुसती मिरची तुम्ही घ्यायला गेला तर ती मिळते. तर ती मिरची आपण 300 रुपये किलोने 300 रुपये किलोने आपण महिलांना देतोय. आणि दोन रचना, बहिणा हा ब्रँड केला, बहिणा ब्रँड शुद्धतेसाठी आणि बाजारभाव जो असेल त्याला बांधील आहे. 1 रुपया कमी असेल पण 5 पैसे जास्त नसतील याची बांधील की बहिणा ब्रँड मानतं. दुसरं स्त्रीधन निधी लिमिटेड, ही एक बँकिंग यंत्रणा असलेली जी काही रचना आहे ती आपण सुरू केली. एक स्त्रीधन निधी लिमिटेड याची स्थापना केली, त्याला मान्यता मिळाली आणि तिचं 20 तारखेला उद्घाटन आहे आपल्या उद्या. तर असं झालं की मग आता 1 किलो आता ह्या सगळ्या महिला जे कोणी रजिस्टर असतील मिर्च मसाला ह्या याला प्रोजेक्टला ज्या काही रजिस्टर असतील त्या महिलांनी जर हा माल घेतला तर तिचे 50 रुपयाचे शेअर्स बँकेमध्ये तिला मिळते. आज जर 50 रुपये आपण कमी घेतले, उदाहरणार्थ आपण जर म्हटलं की 250 रुपये देऊन द्या, 50 रुपये वाचतात पण ते 50 रुपये लगेच खर्च होतात. हा शेअर तिथं बँकेत राहतो आणि दरवर्षी तिला त्याचा लाभांश भाऊबीजेला देण्याची व्यवस्था केलेली आहे. असं आहे की माहेर पण देऊन आपण ती व्यवस्था केलेली आहे. आणि जितकी जितकी वस्तू ती जास्त घेईल तितके तिचं शेअर्स वाढतो आणि शेअर्सच्या लाभांश दरवर्षी तिला दिला जाणार आहे. अशी ही रचना आहे आपली. आणि ह्यासाठी एक आव्हान समोर होतं आपलं. माझ्या ह्या दोन्ही मैत्रिणी वैशाली आणि सरिता ह्या दोघी मैत्रिणी माझा हा जो स्ट्रगल आहे ना पैसा नसताना काम करण्याची जी प्रक्रिया, प्रयोगाला लागतो हा पैसा, तर तोच जवळून बघत आल्या, मदत करत आल्या. आणि यांना असं सांगितलं की
जर महिलांनी खूप कमवलं, उदाहरणार्थ त्या गृहिणीने जर आपल्या नातेवाईकांना तो माल विकला तरी तिलाच हा शेअर्स मिळतोय, कारण की कदाचित तो नातेवाईक रजिस्टर नसेल मिस मसाल्यासाठी, तर तिने जितक्या प्रमाणात माल खपवला तर तिचा शेअर्स हा वाढत जातो. निधी लिमिटेड ह्या अंतर्गत कोविड असं आहे, नियम असा आहे त्याचा की तुम्ही जितके शेअर्स घेता त्याच्या 20 पटींनी तुम्हाला हे करायचे म्हणजे डिपॉझिट उभे करायचे. हे आव्हान मला मोठं वाटलं. आपण पारोड्यातल्या एका ग्रामीण भागामध्ये राहून काम करतोय, आपलं फार नेटवर्क मोठं नाहीये, म्हणून आम्ही नाशिकहून आता राष्ट्र पातळीवर तिसरा फेज आहे. जसं तुम्हाला माहिती की आपण थर्ड फेज मध्ये आहोत, थर्ड फेज मध्ये राष्ट्र पातळीवर कामाची आपण सुरुवात करतोय, म्हणून नाशिक हे ठिकाण आपण निवडलं आणि ह्या दोघी जणी त्या कामात उतरल्या आणि यांनी ते आव्हान स्वीकारलं. कारण की असं होईल नाही तर की डिपॉझिट नाहीये म्हणून तुम्ही आता कमाई करू शकत नाही, आता आम्ही शेअर घेऊ शकत नाही, अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून यांनी दोघींनी ती जबाबदारी घेतली आणि आम्ही तिघी मिळून डिपॉझिट जास्तीत जास्त उभं करण्याच्या साठी हे आव्हान स्वीकारलं आहे. आणि 20 तारखेला स्त्रीधन मिर्च मसाला याचं सॉरी स्त्रीधन निधी लिमिटेड याची उद्घाटन आहे. मिर्च मसाला हा प्रोजेक्ट सुद्धा आम्ही त्या दिवशी लॉन्च करतो. इथे प्रोजेक्टला रजिस्ट्रेशन असले पाहिजे बरोबर, म्हणजे नेमकं काय असेल म्हणजे काय मिर्च मसाला. आता उदाहरणार्थ कसं आहे की रजिस्टर म्हणजे तिचं अकाउंट बँकेमध्ये उघडलं जाईल, सेव्हिंग अकाउंट, आणि ती मग तिचे शेअर्स जर मिळाले ते बँकेला ते रजिस्टर असली पाहिजे, मेंबरशिप तिचं असलं पाहिजे, तरच तिला त्या वस्तूचं शेअर्स मिळत राहतील असं. आणि मग नॉन रजिस्टर लोकांना जर तिने दिलं तरी तिलाच तो शेअर मिळेल, तिने जितकं माल खपवलं तर तिलाच ते शेअर्स मिळते. हा उद्योग फक्त महिलांसाठीच आहे का? हा हा फक्त महिला स्त्रीधन हा फक्त महिलांसाठी आहे. याला क्षेत्राचं काही असं आहे का की पारोळा तालुक्यातले रहिवासी असला पाहिजे? महाराष्ट्र महाराष्ट्र कार्यक्षेत्र आपण घेतले. आता राजगुरुनगरच्या चैतन्य संस्थेतले 8000 गट त्यांच्या बरोबर आपलं चालू आहे. गेवराईला बीड जिल्ह्यामध्ये तिथे आता आपलं काम सुरू होणार आहे. तर असे नगरला अहमदनगरला काम सुरू होत आहे, असे 3 ठिकाणी. तर आपल्या नाशिकला आणि जळगाव जिल्ह्याचे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक ती पण जॉईन होते. संस्था किंवा लोक जे आहेत शासकीय लोक आहेत त्यांच्या बरोबर त्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवला आणि त्यांना सांगितलं यातल्या काही त्रुटी असतील तर ते सांगा. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की निदान आम्हाला एक सोल्युशन तरी मिळालं असं एक. आणि दुसरं लाभार्थी जे आहेत बचत गट, तर 200 महिला आल्या होत्या आपल्याकडे जळगावच्या, त्यांच्या समोर आपण ही योजना मांडली आणि ते म्हटले की आम्हाला लवकरात लवकर हे काम सुरू करायचं आहे. नाही आपण आधी आमचा तसा विचार होता, पण मग प्रत्येक महिलापर्यंत पोहोचायचं असेल तर प्रत्येक बचत गटात नसेल म्हणून जी कोणी आता उदाहरणार्थ आपण काय करतो ठिकठिकाणी मिर्च मसाला हे शॉप टाकतोय आउटलेट टाकतोय आपण आणि त्याच ठिकाणी स्त्रीधन नाशिक स्त्रीधन पुणे अशा ब्रँचेस सुरू करतोय. पण ह्या निधी लिमिटेडच्या नियमाप्रमाणे 3 वर्षानंतर ब्रँच सुरू होते म्हणून काही ठिकाणी आम्ही सेपरेट ब्रँच सुरू करतोय. तर त्याचं इनिशिएट पण वैशालीने घेतले की मिर्च मसाल्याचं आउटलेट सुरू करून तिथं कोणतीही महिला आली तिने तिथं रजिस्ट्रेशन केलं की तिला मग लगेच बँकेत काहीच नाही, फक्त ती महिला असावी बस. अग्रीमेंट असं आहे की स्त्रीधन मधलं शेअर्स जे आहेत ते तर त्याचं फक्त दिवाळीला हे भाग भांडवल मिळेल याच्याशी ते सहमत आहे असं एक प्रकारे, म्हणजे भाऊबीजेलाच ते मिळेल असं. समजा भविष्यात त्यांना तुमच्या संस्थेत काम करायचं नाही, दुसऱ्या संस्थेत करायचं असं काही त्याच्यामध्ये? ते आपल्या सोबत काम नाही करणार. नाही, त्यांनी फक्त माल घेतला स्वतः म्हणजे स्वतःच्या घरासाठी. उदाहरणार्थ 3 ते 5 किलो मिरची पावडर लागते प्रत्येक घरात, स्वतःच्या घरापुरता घेतली. मिरचीला 5-50 रुपयाचे शेअर्स आहेत, हळदी 1 किलो हळदला 20 रुपयाचे शेअर आहेत, 1 किलो धन्याला 20 रुपयाचे शेअर्स, 1 किलो मसाल्याला 40 रुपयाचे शेअर. फक्त घरापुरता जरी घेतलं तरी ते शेअर्स होतात, पण एकचदा घेतलेलं तो म्हणजे 50 रुपयाचे जरी तिचे शेअर्स आहे आयुष्यभर हे शेअर तिला लाभांश देत आहे. मात्र हा लाभांश रुपयाच्या चलन स्वरूपात दिलं जाणार, वस्तू भेटमध्ये नाही, तिला पैशाच्या रूपात. भविष्यात 10-15 वर्षानंतर जे महिला तुमच्याकडे शेअर होल्डर आहे हो तिचं भविष्यात काय झालं तर ते शेअर त्यांच्या फॅमिलीला हँडओव्हर होणार का? बिलकुल वारस ती लावेल ना, जो वारस लावेल त्यांना ते. मग तो वारस पुरुषही असू शकतो, तो ऍक्सेप्ट करेल का तुम्हाला का महिलाच वारस पाहिजे? हा विचार करायला पाहिजे आपल्याला, आम्ही अजून तो विचार नाही केला.
नाही भविष्यात जेव्हा नेटवर्क मोठं होतं त्यावेळेस असे बरेच प्रॉब्लेम निर्माण होतात होऊ शकतात. नाही मग ते सून असेल मुलगी असेल तर असं काहीतरी होऊ शकतं. हा असं काहीतरी आपल्याला म्हणजे आपण पण तो विचार आमच्या डोक्यात यायला तसं विचार करतो. कंपनी ऍक्ट रजिस्ट्रेशन नंबर काय त्याचं काही सर्टिफिकेट वगैरे आहे आहे मी ते तुम्हाला पाठवते आणि मान्यतेचं पण पाठवते मी. बरं ते बघा याच्यात मला सांगा की फक्त महिलांनीच प्रॉडक्ट खरेदी करावं असं काही एखादा दुकानदार तुमच्या समोर आला की आम्हाला दुकानात त्याच्यामध्ये आम्ही आपण काय केले बिझनेस टू बिझनेस मॉडेल हा वेगळा आहे. त्याला शेअर्स नाही नाही त्याला शेअर्स नाही हे स्त्री सर्व्हिस टू स्त्री दल एस टू एस मॉडेल मध्ये शेअर्स मिळणार फक्त स्त्रियांना. स्त्रियांनी परचेस केला तरच त्याला मिळेल. म्हणजे स्त्रियांचा म्हणजे ते जे रजिस्टर नंबर आहे त्याला पुरुष जरी खरेदी करायला आला एकदा रजिस्टर झालं महिलांनी महिलांसाठी निर्मित केलेला प्लॅन म्हणजे असं आहे की आता आपल्याला माहिती महिला किती शेअर्स कमवतात तर उदाहरणार्थ एखाद्या महिलेने 100 रुपये कमवले तर 2000 रुपये आपल्याकडे डिपॉझिट असलं पाहिजे म्हणजे 20 पटींनी असं ते नॉर्म्स आहे त्याचे त्या नियमांचे. सुरुवातीचं भागभांडवल किती 15 लाखाचे सुरुवातीचं. ही सुरुवात आहे नुसती आणि मग आता जसे जसे शेअर घेतील महिला तसं आमच्या तिघी पुढे ते आव्हान वाढेल की शेअर म्हणजे डिपॉझिट उभे करा असं आणि डिपॉझिटला 7% पर ॲनम व्याज देतोय आपण. 7% तुमच्याकडे जर कोणी डिपॉझिट ठेवायचं म्हटलं तर ती महिलाच पाहिजे डिपॉझिटला सगळे चालते फक्त लाभ घेण्यासाठी महिला लागतील. आम्ही असं म्हणतोय नाही आतापर्यंत असं होतं बाहेर पुरुष जायचं कामासाठी आणि बायका किचन मध्येच काम करायच्या काय तर पुरुष बाहेर जायचा तर त्याला पैसे मिळायचे आम्हाला किचन मध्ये काम करून काही मिळत नव्हतं तर ते घर बसल्या आमच्या मैत्रिणीने ते अर्थाजन मिळवून दिलं बायकांना आणि एक स्वाभिमान म्हणा किंवा ते उभं राहायचं. आता एक सांगा मला तुमचा प्रॉडक्ट सुरू झाला आता महिला तुमच्या प्रॉडक्टच्या अंग धरतील घरामध्ये आणि पुरुष जाताना बरोबर होऊ शकतात सर. फक्त आपण काय करतोय की शुद्धता आहे याची पूर्ण गॅरंटी मिलावट नाहीये रंग नाही किंवा दुसरे केमिकल्स काही मिलावट नाही शुद्धता आणि बाजारभाव हे दोन गोष्टींची आपण हमी घेतोय आणि म्हणजे बाजारभाव पेक्षा महाग आहे असं नाही. 5 पैसे कमी 5 पैसे रुपये जास्त ही आपण हमी देतो. आता कोणीतरी समजा नातेवाईक असेल ओळखीचा असेल त्याने 15-20 रुपये कमी करून दिलं तर ते आपल्याला ग्राह्य नाही करता एमआरपी. आता इथे 370 रुपये एमआरपी आहे याची बेलगी मिरचीची आपण ती 300 देतो महिलांना असं. हळदीची 200 आता तुम्ही जे 300 देणार आहात त्यातून 50 रुपये तिच्या अकाउंटला जाते तिला 250 पडेल ती तिला 250 पडतो पण 50 रुपये तिच्या हातात न मिळतात ती शेअर बाजारमध्ये पकडली असं तुमची संकल्पना. म्हणजे एक मिरचीचं उदाहरण झालं असं हळदीचं राहील असं जे ही प्रोडक्ट ती घेते म्हणजे ऍक्च्युअली जी 370 ची 250 पडते. बरोबर आहे सध्या 5 सुरुवात आहे ना ही छोटीशी तर मिर्च पावडर आहे हळद आहे नंतर धना पावडर मसाले आणि 4 दिवसापूर्वी तुम्ही फेसबुकला एक तुमची पोस्ट टाकली होती त्यात तुम्ही सगळे ते मशिनरी आणि प्रोडक्ट ते तो याला याच्याशी संलग्न आहे मग ती क्लिप लागेल मला याला मीठ पावडर सांगितलं हळद सांगितलं धना पावडर आणि मसाले आणि जिरे. आता समजा याच्यामध्ये काही महिलांनी सांगितलं की आम्हाला पावडर नको आम्हाला मिरची पाहिजे तर ती मिरची पण त्यांना देऊ शकतो कारण की आपण कोल्ड स्टोरेज मध्ये माल ठेवतो ना धुळ्याच्या कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवतो तिथून आणतो आपण मग ती महिलांनी मागितली तर ती पण देऊ शकतो आपण. आता संपूर्ण महाराष्ट्रामधील जी जनता आहे किंवा जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना तुम्ही डिपॉझिट साठी कसं आवाहन करा. मी खफा छान मला असं तो विचार येतो की प्रत्येकाला आई बहिणींसाठी सगळ्यांना एक भावना असते तर आपल्या आया बहिणींसाठी भाऊ बीजेला त्यांना आपण आपल्यामुळे भाऊ बीज त्यांना दिली जाणार आहे ह्या उद्देशाने पैसा आपला परत मिळणार आहे. डोनेशन कुठेही नाही आहे हे सगळे पैसे परत मिळणार आहे.
त्या डिपॉझिटला सिक्युरिटी म्हणून आरबीआयचे जे रूल प्रमाणे त्या पद्धतीने राहील. म्हणजे त्याला असं मला याच्याबद्दल असं सांगता येईल की यातले एक रुपया सुद्धा विनाकारण आपल्याला कर्ज देता येत नाही या या निधी लिमिटेड मध्ये. तर ते सिक्युअर्डच असेल असं आहे आणि त्याला इन्शुरन्स जो काही असतो तो सगळं हा तो आपण करतोय त्याची प्रोसेस आहे. डिपॉझिटला तर आरबीआय परवानगी लागेल. आरबीआयचे काही रूल्स आहेत आणि काही आरओसी आरओसी अंतर्गत येते ही. पण याला सेव्हिंग अकाउंट आपण उघडू शकतो. रिकरिंग डिपॉझिट आहे, फिक्स डिपॉझिट आहे, लोन गोल्ड लोन आपण घेऊ शकतो. हे सगळ्या गोष्टी आहेत. टोटली कोऑपरेटिव्ह सेक्शनचे नॉर्म्स आणि काही आरबीआयचे असं मिळून त्यांनी लोकांमध्ये सेव्हिंगची ही वाढावी म्हणून ती योजना केलेली आहे. पहिल्या टप्प्यात आपण किती श्रीधनपर्यंतची ओपन करणार? पहिल्या टप्प्यामध्ये नाशिकला आता होती दुसरी, सध्या तरी ह्या दोनच. पहिली कुठे झाली? पहिली आपली भारतातला, दुसरी नाशिकला सुरू होते. नाशिक सेशन या दोघी बघणार आहेत. हा या दोघी जणी बघणार इथलं पण. म्हणजे मिक्स मसाला सॉरी श्रीधन बँकेचं या दोघी जणी आल्यात आणि मला ते छान वाटलं की अशी एकच असेल तिचे फक्त वेगळेवेगळे हे असेल. आणि आम्हाला असं तिघी असं वाटतं की आम्ही आता 85 ला पोहोचतोय तर आमचं खरं वानप्रस्थ आश्रम सुरू होत आहे. तर आता प्रवेश केला असं कौटुंबिक जीवनातल्या जबाबदारीत नाही आता मला झालोय. आमची मुलं मोठी झालेली आहे मग कुठेतरी आपल्याला असं वाटत असतं एखादा जळगावच्या महिलाला प्रोडक्ट असलं पाहिजे तिला घ्यायचं तिला ते कुठे उपलब्ध होईल? तिला इथे जळगावला सुरू होईल असं आउटलेट दादा आउटलेट तिथे आपण करू. आताही चालू त्यांचे पावडा सुद्धा घरी गेल्या 3 वर्षापासून मला दान बघती घरपोच हळदी पावडर वगैरे जे आहे हे आउटलेट आता सुरू होतील महाराष्ट्रभर. पण सुरुवात आपण भादरपूर पासून करतोय. त्याच्यात असं एखाद्या महिलेला जर सर्फ स्टॉकीज असतो तसं तुम्ही फ्रँचायझी देणार आहात का पुढे भविष्यात? जसं जळगावला नाशिकला मिच मसाला आउटलेट ही फ्रँचायझी असणार आहे. ती प्रथम वैशाली आता सुरुवात देणार असं जसं कार्ड सिस्टीम वगैरे लॉन्च करायचं अजून विचार नाही केला. पण कसं आहे जसं आपल्या त्याचा अभ्यास होईल सर त्याच्यानंतर ते आपल्याला कळत जाईल की याचे प्रश्न काय आहेत त्याच्यात मग शोधत जाऊ आणि होईल त्या हळूहळू सगळं. ही संकल्पना कशी आत्ताच आली आणि मग त्याच्याने आपला थोडं स्पष्ट बोलतो अशा प्रकारच्या कंपन्या भरपूर आलेल्या आहेत कमर्शियल व्ह्यूने. परंतु कसं ह्या मागे तुमचं नाव जुळलेलं आहे त्याच्यामुळे पाहण्याच्या दृष्टिकोन लोकांचा खूप वेगळा आहे. म्हणजे तुम्ही जे सांगाल ते प्रमाण असे सुद्धा लोक आहेत. तर त्या हिशोबाने मार्केटिंग कसं एमएम खूप चालू आहे. फ्रँचायसी शेअर होल्डिंग जमा करण्यानंतर कुठेतरी गोळाबिरीज एक होते. आपलं इतकं पारदर्शी काम आहे त्याला कुठेही गालबोट लागू नये असं आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही आणि तुमची टीम ते सर्व पूर्णपणे करालच तर तुम्ही प्रेक्षकांना याबद्दल काय सांगाल? आम्हाला असं वाटतं की जी भावना आहे मुळात ह्या मिक्स मसाल्याची तर ही भावना अशीच होती की लोकांना देणं म्हणजे आर्थिक विषमता जी होती त्याची दरी आपल्याला कशी कमी करता येईल हा मुळात विषय होता. म्हणून आपण संस्था गावामध्ये सुरू करण्याआधी 8 वर्ष आपण भारतभर फिरून अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर आपण काय नाही करायचं याची यादी आपण केली. त्यामध्ये सरकारचा पैसा नाही घ्यायचा जेणेकरून आपल्याला लोकांना सस्टेनेबल काहीतरी लाईव्हलीहूड प्रोग्राम आपल्याला देता येईल आणि ती स्थल काल व्यक्ती निरपेक्ष असली पाहिजे. मी आहे म्हणून काम होत असेल तर मग ते काम कधी सुरू होऊ नये. याच्यासाठी 22 वर्ष सातत्याने आम्ही खूप मेहनत याच्यावर घेतली. 18-18 तास कार्यकर्त्यांबरोबर सेशन घेऊन स्वतःला टेस्ट केलं इथपासून की सत्य बोलणं म्हणजे काय आहे, खरं बोलणं का बोललं पाहिजे, त्याची का म्हणजे लोकांनी जे जे काही आपल्याला पूर्वजांनी आपल्याला शिकवलं त्याचे अर्थ काय, मुळापासून हा शोध आम्ही केला. तर ह्या शोधाचा
एकच होता की आपल्याला जे द्यायचे ते मॉडेल एक सत्य रूपामध्ये द्यायचं आहे, हे आमची आहे. आणि इथे कोणतंही असं नाहीये की ज्याच्याने व्यक्तिगत कोणाची प्रॉपर्टी किंवा कोणाचं तरी सिद्धन संपत्ती वाढते असं नाहीये. अनेक लोकांच्या मदतीने हा पैसा कर्जाने उचलून याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले, 22 वर्ष इन्व्हेस्ट केलेत आयुष्याचे, आणि पैसा कर्ज रूपाने उभा करून याचे प्रयोग केलेत आपण. कधीही संकट आली, अडचणी आली, त्याला काहीतरी शॉर्टकट मार्ग चला आणा पैसे असं घेतलं नाही. तर याचं मला असं वाटतं याचं मूळ कारणच आपल्याला इथे मिळतं की हे लोकांना द्यायचं आहे आपल्याला. असं शोधतो की कसं जास्तीत जास्त देता येईल. त्याच्यामध्ये आम्ही असं केलं की आधी अशी रचना केली होती की एक गट स्टॉकिस्ट असेल, 5 गट डीलर्स असतील, प्रत्येक डीलर गटाला 20-20 गट जोडून देऊ. नंतर असं विचारलं की एखादा गट त्याला कोणत्या संस्थेने बनवला नसेल, तो स्वतःहून झाला असेल, मग गटातली व्यक्ती स्टॉकिस्ट असेल, त्याची दुसरी व्यक्ती डीलर असेल, आळीपाळीने मग ते स्टॉकिस्ट डीलर. म्हणजे इतक्या प्रकारचे आपण ऑप्शन्स ठेवलेले आहेत. जशी जशी परिस्थिती त्या प्रकारे ऑप्शन आपण ओपन ठेवले. कुठेही नाही की असंच झालं पाहिजे असं नाही केलेलं आहे. 3 गट असतील, एक गट स्टॉकिस्ट होऊ द्या, एक गट डीलर होऊ द्या. स्टॉकिस्टला चांगली कमाई आहे, डीलरला चांगली कमाई आहे. पुढे जाऊन असं आपण करतोय की महाराष्ट्रभर जर झाल्या सुद्धा त्यांचे आपण 8000 गट घेतले, 80,000 लोक प्रत्येक गटामध्ये 10 लोक, 80,000 लोक जर याच्यामध्ये मेंबर्स असतील, तर तुम्ही बघा प्रत्येकाने 1 किलो मिरची जरी घेतली तर 80,000 किलो मिरचीचं प्रोडक्शन कसं शक्य आपल्याला. तर त्या त्या ठिकाणी आपण त्या महिलांना सेटअप उभं करून त्यांना तो रोजगार तुम्ही प्रोडक्शन करा. फक्त आपण एक म्हणतोय की आपल्याला क्वालिटीची आपण गॅरंटी जर घेतोय तर रॉ मटेरियल आम्ही परचेस करू, बन प्रोसेस करून तुम्ही द्या, त्यातला नफा तुम्ही घ्या. म्हणजे प्रोसेस युनिट सुद्धा आपण हँडओव्हर महिलांना करतोय. आपल्या सुरुवातीपासून एक होतं की संस्था उभारणी किंवा कार्य उभारणी करताना ही हँडओव्हर लोकांना करायची आहे आणि आपल्याला त्यातनं म्हणजे एक्झिट करायचे, त्यातनं बाहेर पडायचे, ही रचना डोळ्यासमोर ठेवूनच ही हे कामं आतापर्यंत करत आलेलो आहे आपण. म्हणून आपला असा विचार आहे की एक दिवस म्हणजे ही संस्था बंद होण्याची वेळ आली पाहिजे आणि ह्या सिस्टीम्स लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करून आपण बाहेर पडता आलं पाहिजे. अशी वेळ आली तर आपण पास होऊ, असा ही भावना त्या मुळाची आहे.